Please subscribe to Good Food with Akshata and please don't forget to click on bell icon. नमस्कार, मी अक्षता. गुड फूड विथ अक्षता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक ब्रेकफास्टची रेसिपी. तर रेसिपीचं नाव आहे कांदा पोहे. तर जास्त वेळ बोलायला न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण. तर पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे 1.5 बाऊल पोहे घेतलेले आहे, साधारण 3 जणांना होतील असे. 1 चमचा मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि 1/2 लिंबू घेतलेला आहे. 10 ते 12 कढीपत्त्याच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. चवीपुरते मीठ, 1/2 चमचा हळद, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून. गार्निशिंगला कोथिंबीर आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे. हे मी 3 जणांना पोहे घेतले त्याप्रमाणे घेतलेलं आहे. जर तुम्हाला पोहे कमी यूज करायचे असतील तर तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी करू शकता. आणि 3 ते 4 चमचे तेल लागेल आपल्याला आणि पोहे भिजवण्यासाठी थोडं पाणी लागेल. तर सर्वप्रथम आपण पोहे भिजून घेऊयात. तर पोहे एका जर्मनच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत, ते आता आपल्याला धुवून घ्यायचे. तर यामध्ये पाणी घालते आम्ही. तर हे पाणी एकदा टाकून घ्यायचं आहे, परत एकदा पाण्यात धुवून घ्यायचं आहे. तर हे पाणी मी टाकते. तर एकदा पाणी टाकलेलं आहे आणि परत त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे मी. तर हे पोहे आता आपल्याला चांगले पिळून घ्यायचे एका प्लेटमध्ये. तर पोहे एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि हे 2 वेळा धुतलेले आहे, कारण पोहे घाण असण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदा स्वच्छ धुऊन आपल्याला परत एकदा पाणी घालून ते धुवून घ्यायचे. तर ह्यामध्येच मी आता मीठ आणि हळद टाकते. तर चवीपुरते मीठ, अर्धा चमचा हळद, आता हे पोहे थोडं भिजायला ठेवायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत आपण फोडणी घालून घेऊयात पोह्यांसाठी. तर एक मोठ्या भांड्यामध्ये 4 चमचे तेल घातलेले आहे. तर सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी शेंगदाणे टाकते. शेंगदाण्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. शेंगदाणे जाळायचे नाही आहे. तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते एका बाऊलमध्ये काढून घेते मी. याच तेलामध्ये आपल्याला फोडणी घालून घ्यायची. सर्वप्रथम मोहरी घालते. मोहरीने जिरं चांगलं उठलं पाहिजे. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे. आता ह्यामध्ये कढीपत्त्याच्या पाकळ्या आणि मिरच्या टाकायचे. त्या सुद्धा चांगल्या परतून घ्यायचे. यानंतर जो बटाटा आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचा आहे.
तुम्हाला उकडलेला बटाटा आवडत असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता. तुला चांगलं परतून घ्या. बटाटा आता कच्चा आहे त्यामुळे आता आपण झापून ठेवूया. एक साधारण 5 मिनटं झापून ठेवायचं आहे म्हणजे बटाटा चांगला शिजला पाहिजे आणि पोहे खाताना तो कच्चा लागणार नाही थोडं. तर हे झापून ठेवते मी साधारण 5 मिनटं. पाच मिनटं झालेले आहेत झाकून ठेवले होते. आता बघूया बटाटे शिजले आहेत का. तर पळीने चिरडून बघायचे. बघू शकता बटाटे शिजलेले आहेत चांगले. जर तुम्हाला बटाटे जास्त आवडत नसतील तर तुम्ही याचं प्रमाण जास्त कमी करू शकता. मला पोह्यामध्ये बटाटे आवडतात म्हणून मी जास्त बटाटे यूज करते आहे. आता यामध्ये पोहे घालून घ्यायचे. त्यामध्ये पोहे घातलेले आहे. आता हे चांगलं परतून घ्या. त्यामध्ये लिंबू पिळते मी. आता जर तुम्हाला लिंबू नंतर खाण्याची सवय असेल तर तुम्ही चिरून सुद्धा ज्यावेळेला सर्व करता त्यावेळेला सुद्धा खाऊ शकता. यामध्ये शेंगा घालायचे. हे सुद्धा चांगलं परतून घ्या. आणि शेवटी कोथिंबीर आणि ओलं खोबरं. परत एकदा फिरून घ्या. तर मी हे अजून एक 2 मिनिटं झाकून ठेवते म्हणजे पोहे छान फुलून येतील आणि चवीला सुद्धा छान लागतील. आपण ठेवूया साधारण 1-3 मिनिटे. त्यानंतर आपले पोहे खाण्यासाठी तयार असतील. 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता पोहे किती छान दिसत आहेत आणि मस्त वास सुद्धा येतोय. आणि हे पोहे तुम्ही घरी जरूर ट्राय करा, नक्की आवडतील तुम्हाला. आणि तुम्ही बटाट्याऐवजी तुम्ही ग्रीन पीस सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. ग्रीन पीस घातल्यावर पोहे छान लागतात. तर आता हे पोहे खाण्यासाठी तयार आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. पोहे खाण्यासाठी तयार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि ही रेसिपी तुम्ही घरी जरूर ट्राय करा. आणि जर तुम्ही ट्राय केला तर त्याचे फोटो शेअर करायला मला विसरू नका. आणि रेसिपीबद्दल काही ॲडवाईस सजेशन्स असतील तर कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. आणि ह्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
परत भेटू अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद. होप तुम्हाला कांदा पोहेची रेसिपी आवडली असेल. तुम्ही घरी जरूर ट्राय करा. परत भेटू अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.